विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक तळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी त्यांच्या बॅनरवर जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी उद्योग आणि व्यापार जिल्हाध्यक्षा चित्रा देसाई यांनी प्रवीण दरेकर यांनी आपलं वक्तव्य मागे न घेतल्यास प्रवीण दरेकर हे सिंधुदुर्गात आल्यास त्यांचे गाल आणि थोबाट रंगवण्याचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा दिलाय. उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष चित्रा देसाई, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका कार्यकारिणी सदस्य ऑगस्टिन फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग इफ्तिकार राजगुरू, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जावेद शेख, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष सावंतवाडी प्रसाद दळवी, अशोक पवार, याकूब शेख, शफीक खान, जहिरा खाजा, अल्फिया पटेल, अमिषा पटेल, सायली पाटकर आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.